संगमनेर मध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। महसूल विभागा विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय आणि प्रांत कार्यालयावर हा भव्य मोर्चा धडकलाय। महसूल विभागाच्या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिक संकटात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। वाळू खडी उपलब्ध होत नसल्याने बांधकाम ठप्प झालेत आणि बांधकाम व्यावसायिक मजूर त्यामुळेच आता रस्त्यावर उतरलेले आहेत। शासनाच्या धोरणाविरोधात हा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। महसूल खात्याने वाळू आणि खडीच्या बद्दल घेतलेल्या धोरणामुळे राज्यातील अनेक ठिकाणचे बांधकाम व्यवसाय ठप्प झालेले आहेत। त्यामुळे त्यावरती अवलंबून असलेले जे मजूर आहेत, जे बांधकाम व्यावसायिक आहेत, हे अडचणीत सापडलेले आहेत। त्यामुळे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघामध्ये आज भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि प्रांत कार्यालयावरती आपण बघू शकतो महिला असतील, पुरुष असतील, सगळेजण हजारोच्या संख्येनं रस्त्यावरती उतरलेले दिसत आहेत। आमच्या हाताला काम द्या, आम्ही करायचं काय, आम्ही जगायचं कसं, असं मागणी घेऊन वडार समाजाचे लोक असतील, बांधकाम व्यवसायामध्ये मजुरी करणारे लोक असतील किंवा ठेकेदार असतील, इंजिनियर असतील, ड्रायव्हर असतील, अनेक जणांची उपासमार होते आहे। अनेक ठिकाणचे बांधकाम व्यवसाय ठप्प झालेले आहे। वाळू तस्करी रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळं कुठेतरी वाळू लिलाव देखील ठप्प आहे, त्यामुळं बांधकाम व्यवसायासाठी वाळू मिळत नाही आहे। खडी स्टोन क्रेशर देखील बंद आहे, त्यामुळं सगळे कामं ठप्प आहे। त्यामुळे हे शासनाने व्यवस्थित धोरण घ्यावं आणि वाळू आणि खडी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावे, ही मागणी करत आज हजारोच्या संख्येनं हे लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत। त्यामुळं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा शासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। तिकडे नागपूरमध्ये